नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लिनियर इक्वेशन टू वेरिएबल्स या चॅप्टरमधील ग्राफिकल मेथडने ग्राफ काढून सोल्युशन जी आहे जी कॉमन सोल्युशन आपण म्हणतो ती सोल्युशन कशी फाइंड आउट करतात त्याच्याबद्दल आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत स्वतः ग्राफ पेपर वर ग्राफ कसा काढायचा असतो ते समजून आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू जो आहे तो आपण त्यातले दोन एक्झाम्पल आता या ठिकाणी सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला आज आपन ला ला करने, करने एक्षा 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 तर आज आपण एक्झसाइज वन पॉईंट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या इक्वेशन्सला आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करण्याच्या प्रत्यक्ष एक्झाम्पलला सुरुवात करायची आहे तर हे बघा एक्झसाइज वन पॉईंट टू त्याच्यातील हे जे दुसरं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये सॉल्व्ह द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली याच्यात आपल्याला सहा एक्झाम्पल्स दिले आहेत हे सर्व एक्झाम्पल्स आपल्याला लिनियर एक इन टू व्हेरिएबलचे असून ते आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे आहेत तर त्यातला आपण चला एक्झाम्पल नंबर फोर सुरुवातीला प्रत्यक्ष सॉल्व्ह करून बघूया सो मित्रांनो हे जे एक्झाम्पल नंबर फोर आहे ते ती म्हणजे थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू टू आणि टू एक्स मायनस वा इक्वल टू थ्री चला तर प्रत्यक्ष आपण ग्राफ पेपरवर सुरुवात करूया सो हा ग्राफ पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याची ही दुसरी बाजू असते समोरची त्या बाजूवर आपल्याला अशा पद्धतीने बघा सुरुवातीला हे इक्वेशन्स मी लिहून घेतलं पहिलं इक्वेशन आहे थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू टू तर मित्रांनो सुरुवातीला याला वाय फॉर्ममध्ये म्हणजे हा जो वाय मायनस आहे त्याला इकडे आणायचा तो प्लस होईल आणि हा जो दोन आहे तो इकडे त्यांना मायनस झाला म्हणजे इक्वेशन मिळालं थ्री एक्स मायनस टू इक्वल टू वाय म्हणजेच वाय इक्वल टू थ्री एक्स मायनस टू यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सच्या तीन अलग अलग किंमती ज्या आपल्याला योग्य वाटतील त्या ते आपण स्वतः निवडू शकतात मी या ठिकाणी बघा पहिली किंमत निवडली एक्स इक्वल टू टू त्यात आपण ही किंमत जर टाकून दिली मित्रांनो तर वाय इक्वल टू या एक्सच्या जा जागेवर आपण एक्स दोन ठेवला तर सिक्स होईल मायनस टू म्हणजेच फोर सो एक्स दोन असताना वायची किंमत फोर आली त्यानंतर याच इक्वेशनमध्ये एक्सची किंमत एक ठेवायची सो so या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर जर एक टाकला तर अशा पद्धतीने थ्री इंटू वन मायनस टू म्हणजेच थ्री मायनस टू दॅट इज वन सो एक्सची किंमत वन ठेवल्यावर वायची किंमत आली वन त्यानंतर त्याच इक्वेशनमध्ये तिसरी एक्सची किंमत ठेवायची दॅट इज थ्री घेतलेली आहे मी या ठिकाणी सो so थ्री इन टू एक्सच्या जागेवर तीन किंमत ठेवली मित्रांनो तर थ्री इंटू थ्री बिकम नाईन मायनस टू म्हणजे सेवन अशा पद्धतीने इथं हे तीन इक् व्हॅल्यूज आपण एक्सच्या घेतल्यात ही तिसरी व्हॅल्यू ही दुसरी व्हॅल्यू आणि ही पहिली व्हॅल्यू आणि त्याच्यावरून या करस्पॉडिंग व्हॅल्यूज या ठिकाणी आलेल्या आहेत त्याप्रमाणे हा टेबल तयार करायचा लक्षात मित्रांनो सो अशा पद्धतीने दुसरा टेबल घ्यायचा हा टेबल बघा या ठिकाणी दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण टेबल तयार करूया सो बघा हे दुसरं जे इक्वेशन आहे ते म्हणजे ट्वाईस एक्स मायनस वा इक्वल टू थ्री सो यामध्ये सुद्धा वाय निगेटिव्ह म्हणजे मायनस आहे त्याला तिकडे पाठवायचं दीट बिकम प्लस ट्रान्सफर केलं आपण त्याला सो तीन इकड्याला तो मायनस झाला म्हणजे थ्री एक्स मायनस थ्री इक्वल टू वाय म्हणजे वाय इक्वल टू टू एक्स मायनस थ्री अशा पद्धतीने हा टेबल तयार करण्यासाठी आता एक्सच्या तीन अलग अलग किमती घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे वायच्या या तीन किमती मित्रांनो या ठिकाणी आल्यात आणि अशा प्रकारे हा टेबल तयार करायचा टेबल तयार करून झाला की बघा मित्रांनो अशा पद्धतीने इथं दोन्ही टेबलवरचे जे व्हॅल्यू आहेत त्या आता आपल्याला या ठिकाणी या ग्राफ पेपरवर आपल्याला प्लॉट करायचे आहेत सो हा ग्राफ पेपरमध्ये मी बघा पहिल्यांदा ही हॉरिझन्टल लाईन काढली दॅट दा इज द एक्स एक्सिस त्याला मी नाव दिलं मित्रांनो बघा अशा पद्धतीने याला एक्स नाव द्यायचं आणि त्याच्या बाजूला इथं एक्स डॅश असं नाव द्यायचं सिमिलरली या व व्हर्टिकल ॲक्सिसला इथं वाय नाव द्यायचं आणि इथं वाय डॅश नाव द्यायचं आणि त्यानंतर हे झिरो लिहायला विसरायचं नाही त्यानंतर आता आपण एक्स ॲक्सिसवरचे किमती लिहून घे मित्रांनो ही आहे प्लस वन म्हणजे ही प्लस वन आहे हे टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन सेम ऑन द लेफ्ट हँड साईड मायनस वन मायनस टू मायस थ्री मायनस फोर मायनस फाईव मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट मायनस नाईन सो या पद्धतीने वाय एक्सिसवर पण तसंच करायचं आहे मित्रांनो लेफ्ट साईडला लिहायचं आहे वन टू थ्री फोर एक एक सेंटीमीटरच्या अंतरावर या सर्व किंमती आपण लिहित चालायचं आहे जोपर्यंत आपल्याला शक्य असेल आवश्यक असेल तोपर्यंत लिहित चालायचं ही मायनस वन आहे हे मायनस टू आहे मायनस थ्री अँड सो ऑन अशा पद्धतीने वाय ॲक्सिसवर सुद्धा सर्व किमती आपण लिहून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने स्केलिंग झाल्यानंतर मित्रांनो आता यानंतर आपल्याला पुढच्या किंमती बघायच्या आहेत त्या म्हणजे आता स्केल बघायचा आहे मित्रांनो हा बघा स्केल लिहिताना स्केल ऑन बोथ ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट असं लिहायला विसरायचं नाही हे लिहिल्यानंतर आता आपण हे जे टेबलमधील व्हॅल्यू तयार केलं आहे ते प्लॉटिंग करायला सुरुवात करायची बघा पहिली व्हॅल्यू आहे टू फोर बघा पहिला ब्रॅकेट आहे पहिलं इक्वेशनचे तीन पॉईंट मी प्लॉट करतोय टू फोर सो टू so, फोर म्हणजे एक्स एक्सिसवरची दोन ही किंमत आणि वाय ॲक्सेसवरची चार ही किंमत हे दोन्ही ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो पॉईंट आहे टू फोर बघा अशा पद्धतीने याला इथे डॉट ठेवायचं आहे आणि अशा इथं पूर्णपणे त्याला एक सर्कल काढायचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट मी या ठिकाणी पाहतोय मित्रांनो आणि तो आहे वन वन प्लस वन प्लस वन आहे बघा मित्रांनो हा आहे प्लस वन प्लस वन सो त्याला बघा या ठिकाणी आपण बघूया कुठे येतो हा पण प्लस वन आहे वाय एक्स हा प्लस आहे दोन्ही ठिकाणी इथून येलेला हा इथं ज्या लाइन्स आहेत त्या इथं इंटरसेक्ट करतायत सो इथं तुम्हाला प्लस वन प्लस वन हा पॉईंट मिळेल त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे थ्री सेवन सो थ्री सेवन हा जो पॉइंट आहे वो या ठिकाणी आपण घेऊया बघा एक्स एक्सिसवरच्या थ्री आणि वाय एक्सिसवरच्या सेवन या दोन्ही एकमेकांना जिथं इंटरसेक्ट करतील बघा थ्री सेवन सो या ठिकाणी तो पॉइंट येणार आहे आपला असा इथं पूर्णपणे त्याला राऊंड करून घ्यायचा आहे आणि आता बघा मित्रांनो हे तिन्ही जे पॉइंट आहेत त्या तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक स्ट्रेट लाईन इथं बरोबर काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने तिन्ही पॉइंट मी इथं घेतले आणि जी स्ट्रेट जाणारी एक लाईन बरोबर तिन्ही पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे ती या ठिकाणी आपण काढलेली आहे कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही आता दुसऱ्या टेबलमधील व्हॅल्यूज बघा त्या घ्यायच्या आहेत टू वन बघा आता दुसऱ्या टेबलमधील व्हॅल्यू आहे टू वन सो टू वन इथं कुठं येत आहे ते बघूया मित्रांनो तर एक्स ॲक्सेसवरचा टू आणि वाय ॲक्सेसवरचा वन सो ती व्हॅल्यू इथं येणार आहे तर या ठिकाणी त्याला मी करणार आहे त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे मित्रांनो थ्री 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 ही जी किंमत आहे ती इथं बघायची कुठे आहे ती थ्री आणि या थ्री याप्रमाणे दुसरी किंमत इथं दिसते मित्रांनो त्याला पण अशाच पद्धतीने राऊंड करायचं आहे अँड लास्ट व्हॅल्यू आहे मित्रांनो फोर फाईव्ह बघा या ठिकाणी बघा ही आहे फोर फाईव्ह ही फोर फाईव्ह ही किंमत म्हणजे फोर हा फोर घ्यायच्या मित्रांनो बघा एक्स एक्सेसवरचा फोर आणि वाय ॲक्सेसवरचा फाईव्ह जिथं एकमेकांना एंटरसेक्ट करतील तो हा पॉईंट दोन्ही लाईन्स येथे एंटरसेक्ट करतायत तिथं आपण या पद्धतीने पूर्ण करायचं आहे आणि आता या सो so, मित्रांनो हे बरोबर जोडायचं आहे जोडताना काळजीपूर्वक काम करायचं आहे एकदम बरोबर स्ट्रीट लाईन घ्यायची आहे खाडाखोळ होऊ द्यायची नाही खाडाखोड झाल्यानंतर झाले तर आपल्याला समजणार आप आहे मित्रांनो हे स्ट्रेट लाईन काढल्यानंतर जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येईल त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत मित्रांनो ते आले आहेत मायनस वन मायनस फायव्ह म्हणजे याच्या अर्थ या इक्वेशनची कॉमन सोल्युशन मायनस वन मायनस फाईव्ह आहे आणि म्हणून इथं या पांढऱ्या पेजवर लिहायला विसरायचं नाही फ्रॉम ग्राफ सोल्युशन इज मायनस वन मायनस फाईव्ह अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने हा ग्राफ मित्रांनो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि हे सोल्युशन मात्र आपण लिहायला अजिबात विसरायचं नाही पण मित्रांनो आता आपण पाचवं एक्झाम्पल सोडून बघू आणि पाचवं आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इक्वल टू मायनस सेवन अँड फाय एक्स मायनस ट्वेल्स वाय इक्वल टू झिरो तर मित्रांनो ग्राफिकल मेथडने जर एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला त्या तीन व्हॅल्यूज फाइंड आउट करून कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला टेबल तयार करायचा असतो तर चला तर आपण सुरुवातीला व्हॅल्यूजचा टेबल फॉर्म करूया त्यासाठी दिलेलं इक्वेशन आहे मित्रांनो बघा पहिलं इक्वेशन आहे थ्राय सेक्स मायनस फोर वाय इक्वल टू मायनस सेवन सो वाय फॉर्ममध्ये करूया हा मायनस सेवन इकडे येताना प्लस झाला आणि हा फोर वाय इकडे मायनस होता इकडे येताना तो राईट साईडला गेला तो प्लस फोर वाय झाला म्हणजेच एक्स प्लस सेवन इक्वल टू फोर वाय हा फोर इकडे येताना डिवायजर झाला थ्री एक्स प्लस फो सेवन अपॉन फोर म्हणजेच वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आलं वाय इक्वल टू थ्री एक्स प्लस सेवन अफ फोर आता अशा तुम्ही एक्सच्या किमती चॉईस करा की त्याला फुल पूर्णपणे कॅल्क्युलेशन केल्यावर वायची जी किंमत आहे ती या ठिकाणी इंटीजर नंबर येईल ते याची काळजी आपण घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो मी इथं एक्सची किंमत मायनस वन घेतली मायनस वन किंमत जर या इक्वेशनमध्ये ठेवून दिली तर थ्री इंटू मायनस वन प्लस सेवन अफ फोर सो प्लस मायनसचा प्रोडक्ट मायनस झाला मायनस थ्री प्लस सेवन अपॉन फोर दोघांची सबट्रॅक्शन झाली फोर अपॉन फोर म्हणजेच वाय वन आला जेव्हा तुम्ही एक्स मायनस वन घेतला तेव्हा वाय वन आला त्यानंतर सेकंड आपण आता एक्सची किंमत तीन घेऊन बघूया जर या इक्वेशनमध्ये एक्सिक जागेवर तीन किंमत आपण इन्सर्ट केली तर थ्री इंटू थ्री प्लस सेवन अपॉन फोर म्हणजे हे इक्वेशन अशा पद्धतीने होईल थ्री इंटू थ्री नाईन प्लस सेवन अपॉन फोर नऊ आणि सात सिक्स्टीन अपॉन फोर म्हणजेच फोरने जर भाग दिला तर फोर फोरचा सिक्स्टीन होतात म्हणून वायची किंमत आली फोर आता तिसरी किंमत घेऊया पुढे एक्स इक्वल टू मायनस फाईव्ह आता मित्रांनो या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर मायनस फाईव्ह ठेवा सो वाय इक्वल टू थ्री इन टू मायनस फाईव्ह प्लस सेवन अपॉन फोर मायनस फिफ्टीन अपॉन फिफ्टीन प्लस सेवन ऑफ फोर म्हणजे वजबाकी झालं त्या ठिकाणी सबट्रॅक्शन टेकिंग प्लेस आणि मोठ्या नंबरचं साईन आलं मायनस एट ऑफ वन फोर म्हणजेच मायनस टू अशा प्रकारे या तीनही किंमती आपल्याला प्राप्त झाल्या की इथं एक्स वाय एक्स वाय एक पहिल्यांदा बघा मित्रांनो आपण एक्सची किंमत घेतली होती मायनस वन वा, तेव्हा वायची किंमत आली वन म्हणून मायनस वन वन पेअर फॉर्ममध्ये लिहिली त्याच्यानंतर आपण एक्सची किंमत घेतली बघा थ्री तेव्हा वायची किंमत आली फोर म्हणून थ्री फोर ही दुसरी पेअर आली त्यानंतर तिसरी पेअर मित्रांनो एक्सच्या जागेवर मायनस फाईव्ह घेतला तेव्हा वायची किंमत आली मायनस टू आता इक्वेशन आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो दुसरं इक्वेशन आहे फाय एक्स मायनस टू वाय इक्वल टू झिरो सो वायचे टर्म निगेटिव्ह आहे मायनस आहे त्याला पॉझिटिव्ह करूया पहिल्यांदा ते आली तिकडे सो फाय एक्स इक्वल टू टू वाय हा दोन एखाद्या त्यांना डिवायजर झाला आणि इक्वेशन वाय फॉर्ममध्ये आलं वाय इक्वल टू फाईव्ह एक्स अपॉन टू आता इथं एक्सच्या कोणत्याही तुम्हाला आवडतील तर तीन किमती घ्या आणि वायच्या किमती फाइंड आउट करूया सो so, इथं किंमत घेताना मी एकशे दोन घेतली एकशे किंमत दोन इथं जर ठेवून दिली आपण सो so, इन्सर्ट केले एक्सच्या जागेवर तर फाईव्ह इंटू टू आपण टू 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 कॅन्सल झाला सो एक्सची किंमत दोन ठेवली तर वायची किंमत पाच आली तर एक्सची किंमत जर इथं झिरो ठेवून दिली तर फायव्ह इंटू झिरो अपॉइंट टू म्हणजे झिरो अपॉइंट टू म्हणजे झिरो नंतर एक्सच्या जागेवर मायनस टू किंमत टाकली मायनस टू किंमत जर ठेवली तर फाईव्ह इंटू मायनस टू अपॉइंट टू इथं डिव्हिजन झाली पण उत्तर मायनस आलं सो फाईव्ह इंटू मायनस वन बिकम मायनस फाईव्ह अशा प्रकारे या तीन किंमतींचा टेबल आपण तयार केला मित्रांनो टेबल तयार केल्यानंतर आता आपण ग्राफ पेपरवरला सुरुवात करूया सो so, मित्रांनो हा ग्राफ पेपर आहे या ग्राफ पेपरवर हॉरिझॉन्टल ॲक्सेसला एक्स आणि एक्स डॅश असं नाव द्या त्यानंतर व्हर्टिकल ॲक्सेसला वाय आणि वाय डॅश असं नाव द्या आणि इथं झिरो ओरिजिनला तुम्ही नाव दिल्यानंतर पहिल्यांदा इथं नंबरिंग करून घ्या वन टू थ्री फोर आणि सो ऑन असं राईट साईडला जेवढं शक्य असेल तेवढे नंबर्स तुम्ही लिहायचे आहेत तसं लेफ्ट साईडला मायनस किमती तुम्ही लिहिणार आहात मायनस वन मायनस टूपासून तर ज्यापर्यंत आपल्याला संख्या पॉसिबल लिहिता येतील तेवढ्या लिहायला सुरुवात करायची पेपर उत्तर पत्रिकेमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मोठा ग्राफ पेपर उत्तर पत्रिकेला अटॅच मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अशीच नंबरिंग करायची आहे हे त्याचसाठी आपल्याला मी इथं लाईव्ह आपल्याला घेतो आहे मित्रांनो हा जो एक लिहायच्या बाजूला इथं डॉट ठेवायचा आहे की ही जी संख्या आहे ती इथं आहे इथं आहे बरोबर एक्सिसवर असे पॉईंट ठेवत ठेवत चालायचं आहे जेणेकरून कोणती संख्या कुठे आहे तेही समजतं तसंच खालच्या बाजूला या सर्व मायनस संख्या येतील मित्रांनो मायनस वन मायनस टू मायस थ्री अँड सो ऑन अशा पद्धतीने सर्व किमती ज्या ज्या पॉसिबल असतील त्या सर्व इथं लिहून घ्यायच्या आहेत आणि आता ग्राफ पेपरवर पॉईंट पॉट करण्याच्या पूर्वी स्केल लिहायला विसरायचं नाही मित्रांनो या राईट कॉर्नरला स्केल लिहायचं स्केल नेहमी या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवा ऑन बोथ ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट हेच स्केल या ठिकाणी असेल हे विसरता कामा नये अजून आपण याला पट्टीच्या असा बॉक्स करून घेऊ शकतात आपल्याला जे जे शक्य आहे ते परंतु सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ग्राफ पेपरवर कोणतंही कार्य करायचं असेल तर ते पेन्सिलनेच करावे पेनने करायचं असेल तर या पांढऱ्या भागावर तुम्ही पेनने क्वेश्चन नंबर लिहू शकतात परंतु ग्राफ पेपरवर हे पेन्सिल वर्कच मस्ट आहे आता आपण या ठिकाणी ज्या ज्या किमती आपण घेतल्या आहेत मित्रांनो बघा त्या किमती आहेत पहिल्या इक्वेशनसाठी मायनस वन वन सो मायनस वन वन बघा या ठिकाणी कुठे आहे तर हा मायनस वन आणि वाय ॲक्सिसवरचा प्लस वन या पॉईंटला अशा पद्धतीने इथं राऊंड करायचं आहे त्याचं एक्झिस्टन्स दिसतं त्यानंतर दुसरा पॉइंट होता मित्रांनो थ्री फोर सो so, थ्री फोर पॉईंट कुठे येईल ते बघूया एक्स ॲक्सिसवरचा थ्री आणि वाय ॲक्सिसवरचा फोर अशा पद्धतीने हा दुसरा पॉईंट असेल मित्रांनो थ्री फोर त्यानंतर तिसरा पॉइंट होता मित्रांनो मायनस फाईव्ह मायनस टू सो मायनस फाईव्ह मायनस टू म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा मायनस फाईव्ह आणि वाय ॲक्सिसवरचा मायनस टू अशा पद्धतीने हा तिसरा पॉईंट मित्रांनो या ठिकाणी असेल बरोबर सो इथं आपण हे तीनही पॉईंट प्लॉट केल्याबरोबर पट्टीच्या सहाय्याने त्यांना बरोबर जॉईन करायचे आहेत स्ट्रेट लाईन येईलच काही चुकलं असेल आपलं तर येणार नाही परंतु जर ॲक्युरेट आपण कॅल्क्युलेशन केलं असेल तर आपलं कोणताही पॉईंट प्रॉब्लेमॅटिक येणार नाही आणि आपलं व्हॅल्यू एकदम बरोबर येतील आणि त्याप्रमाणे आपल्याला हे लाईनसुद्धा एकदम स्ट्रेट लाईन काढायला कोणतीही अडचण येणार नाही असा मित्रांनो आपल्याला हा पहिला इक्वेशनचा ग्राफ म्हणजे एक स्ट्रेट लाईन मिळाली आता आपण दुसऱ्या टेबलच्या व्हॅल्यूज आपण त्यावरून आपण पॉईंट प्लॉट करूया बघा पहिला होता मा मित्रांनो बघा हा जो दुसरा टेबल आहे त्यातली पहिली पेअर आहे टू फाईव्ह टू फाईव्ह आपण पॉईंट बघूया हा दोन आहे आणि हा पाच आहे वायक्सिसवर सो टू फाईव्ह या ठिकाणी असेल मित्रांनो सो या पद्धतीने मी हा पहिला पॉईंट घेतला टू फाईव्ह दुसरा पॉईंट आहे मित्रांनो बघा या ठिकाणी झिरो झिरो सो दुसरा पॉईंट आपण घेतला तो इथं बरोबर ओरिजिनवर आलेला आहे आणि तिसरा पॉईंट आहे मित्रांनो मायनस टू मायनस फाईव्ह सो तिसरा पॉईंट आहे मित्रांनो मायनस टू आणि मायनस फाईव्ह सो इथं असेल हा मायनस टू बघा हा आहे एक साक्ष मायनस टू आणि हा असेल मायनस फाईव्ह सो so, या पद्धतीने आपण हे तीनही पॉइंट पट्टीने जोडायला सुरुवात करायची आहे मित्र आता पट्टीच्या साह्याने मित्रांनो तीनही पॉइंट बरोबर जॉईन करत करत जायचं आहे स्ट्रेट लाईन काढायची आहे कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने पट्टीच्या साह्याने आपण बरोबर स्ट्रेट लाईन काढल्यानंतर दोन्ही बाजूला एरो द्यायला त्याला विसरू नका कारण ती एक इन्फायनाईट लाईन आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मित्रांनो बघा ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या दोन लाईनचा तुम्हाला इथं दिसतो आहे दिस इज द कॉमन पॉईंट आणि इथून म्हणायचं फ्रॉम ग्राफ इथं पण म्हणूया आपण सोल्युशन इथंही म्हटलं तरी चालेल आणि बघा या किमती काय आहेत त्या बघूया एक्स ॲक्सेसपासून जर तुम्ही निघालेत तर इथं वन आहे आणि वाय ॲक्सेसवर जर इथून तुम्ही गेलात तर बरोबर बघा इथं टू पॉईंट फाईव्ह आहे म्हणून सोल्युशन आहे वन अँड टू पॉईंट फाईव्ह अशा पद्धतीने इथं हे लिहिल्यानंतर आपण परत एकदा इथं जिथं आपण टेबल घेतलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी लिहायला विसरू नका की फ्रॉम ग्राफ सोल्युशन इज वन एंड टू फाईव्ह बरोबर आपण लिहिलं आहे का ते व्हेरीफाय करायचं मित्रांनो बघा इथं आपण लिहिलं आहे वन एंड टू फाईव्ह हे जे आपण लिहिलं आहे ते या ठिकाणी तेच या ठिकाणी लिहायचं आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन मेथडने सुद्धा टॅली करू शकतात की ते आपण बरोबर लिहिलं आहे किंवा नाही सो so, अशा पद्धतीने मित्रांनो हा ग्राफ पेपर जो असतो तो आपल्याला असा इथं बरोबर पूर्ण करायचा असतो आपण इतर उदाहरणं स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त परफेक्शन करण्यासाठी प्रॅक्टिस वाढवत राहा अजून इतर जे ग्राफ आहेत ते आपण स्वतः पूर्ण करा ಕೊಂಟ ಅಡಚಣೆ ಅವಶ್ಯ ವಿಚಾರ ಇದು ಥಾಬಯ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು